नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसूण घास लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. तर लसूण घास लागवड करताना कोणती काळजी घ्यावी त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या देशामध्ये दुभत्या जनावरांना दिवसाकाठी 20 ते 25 किलो हिरवा चारा आणि 5 किलो वाळलेला चारा लागतो. आणि या लागणाऱ्या चाऱ्याची नड भागवायची असेल तर शेतकरी जो आहे तो आपला हंगामी ज्वारी किंवा मका, बाजरी, अशा ओट अशा प्रकारची पिके जे आहे तो घेत असतो. आणि एका हंगामात आपण घेऊन पुन्हा दुसऱ्या हंगामात दुसरा चारा घेतल्याने शेतकऱ्यावर जो आहे तो बोजा मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि यावर उपाय जर आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला बारमाही हिरवा चारा जर देणाऱ्या असं लसूण घासची जर लागवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला मिळू शकतो. लसूण घास हे बारमाही हिरवा चारा देणारे जे आहे ते द्विदल पीक आहे. आणि वातावरणामधले जे नत्र असतात ते स्थिर करतं. आणि एक वर्षाच्या काळात हे पीक जवळपास आपल्याला 1000 किलो नत्र जमिनीमध्ये स्थिर करत असतं. आणि पूर्ण वापरताना ही 150 किलो नत्र जमिनीमध्ये स्थिर करून पुढील वर्षी दुसऱ्या पिकास आपल्याला देणारं अशा प्रकारचं हे कमी असं हे पीक आहे. तर लसूण घासामधून आपल्याला नत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये मिळतो. आणि लसूण घासाच्या चाऱ्यामध्ये प्रथिने हे भरपूर असतात. स्निग्ध पदार्थसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्याचप्रमाणे खनिज, कर्बोदक आणि काष्टमय पदार्थ, चुना अशा प्रकारची जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. तर ह्यासाठी जमीन कशाप्रकारे लागते लागवड करण्यासाठी, तर मध्यम ते भारी जमिनीमध्ये याची लागवड चांगल्या प्रकारे करता येते. आणि चांगल्या निसऱ्याची आणि 7 ते 8 सामू गरजेचं असणारी जमीन ह्यासाठी चांगली असते. हे पीक खारवड जमिनीतही चांगल्या प्रकारे येतं. आणि याचं मशागत आणि खत व्यवस्थापन करत असताना या पिकासाठी जमीन तयार करताना आपण प्रथम ती नांगरून घ्यायची आहे. आणि ढेकळं फोडून कुळवाच्या 2 ते 3 आपल्याला पाळ्या या ठिकाणी द्यायच्या आहेत. त्यानंतर आपण जे आहे ते शेतामध्ये वाढणारं तण आहे किंवा पूर्वीचं पिकाचं जे अवशेष असतात ते गोळा करून आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि रेझरच्या साह्याने आपण वरंब्याच्या पद्धतीने वापे तयार करून घ्यायचे आहेत. आणि हे वापे जे आहे ते बांधणी करत असताना प्रति हेक्टरी आपल्याला 40 काड्या जे आहे ते शेणखत लागू शकतं. आणि पेरणीपूर्वी आपल्याला 40 किलो नत्र आणि 150 किलो स्फुरद आणि 40 किलो पाला अशा ठिकाणी द्यायचं आहे. आणि दर 4 महिन्यांनी प्रति हेक्टरी आपल्याला 100 किलो नत्र आणि DAP मात्रा आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडत असते. पेरणी आणि जीवाणू खतांचा वापर करत असताना लसूण घासाची पेरणी ही ऑक्टोंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा मिळतो. आणि प्रति हेक्टरी 30 किलो बियाणे 30 सेंटीमीटर अंतराने आपल्याला पेरायचं आहे. आणि जीवाणू खते आपण या ठिकाणी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास आपण लावून घ्यायचे आहेत. यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. तर लसूण घास लागवड करत असताना या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि याची लागवड करत असताना वाणाची देखील माहिती असणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर यासाठी वाण कोणत्या प्रकारचं लागतं तर आनंद 2 RL88 हे वाण जे आहे ते लसूण घासाचं अतिशय चांगलं आहे. तर हे वाण आपण लागवड करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. आणि यात ह्याची लागवडी केल्यानंतर आपल्याला पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तणाचं देखील व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या आणि नंतरच्या काळामध्ये तण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं. तर हे पीक जे आहे ते बहुवार्षिक असतं आणि जास्त काळ शेतावर आपलं हे असल्यामुळे याचं चांगल्या प्रकारे निगा राखणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर दर 2 महिन्यानंतर आपल्याला पिकाच्या 2 ओळीतील जे वाढलेले तण आहे ते आपण कुदळीनं खोदायचं आणि जे आहे ती जागा ती मोकळी करून घ्यायची आहे, म्हणजे जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे. आणि आलेलं तण जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे काढून टाकायचं आहे आणि निगा राखणे अशा प्रकारे निगा ठेवायची आहे. आणि या पिकासाठी आपण हंगामानुसार आपण या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. खरीपामध्ये पावसाचं अंतर पाहून आपण पाणी द्यायचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये 5 ते 6 दिवसाच्या अंतरानं या ठिकाणी लसूण घासासाठी आपल्याला पाणी द्यायचं आहे. तर लसूण घास लागवड केल्यानंतर या पिकाचं संरक्षण देखील करणं अतिशय महत्त्वाचं आहे. लसूण घास या पिकावर सर्वसाधारणपणे माव्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडीचा बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला 3% निंबोळी अर्क पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि ते आपण या लसूण घास पिकावर फवारायचं आहे.
आणि आपल्याला दुसरी फवारणी जर करायची असेल तर 8 दिवसाच्या अंतराने आपण लिंबू अर्काची दुसरी फवारणी करू शकतो. तर याचं आपल्याला हे सर्व झाल्यानंतर याची कापणी आणि उत्पादन कशा प्रकारचं असतं, तर कापणी करत असताना आपल्याला पहिली कापणी जी आहे ती लागवडीनंतर साधारण 55 ते 60 दिवसांनी करायची आहे, आणि नंतरच्या कापण्या ह्या आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या अंतराने करायच्या आहेत. आणि वर्षभरात आपल्याला 10 ते 11 कापण्यामध्ये जवळजवळ आपल्याला 100 क्विंटल एवढं प्रति हेक्टरी हिरवा चारा आपल्याला या लसूण घास लागवडीतून मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, लसूण घास लागवड करत असताना आपल्याला ही जी मूळ तत्वे आहेत ती लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जमीन कशा प्रकारची लागते, मशागत आणि खत व्यवस्थापन कशा प्रकारे लागतं, पेरणी आणि जीवाणू खतांचा वापर कशा प्रकारे लागतो, तर वाण कशाप्रकारे आपण निवडू शकतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तण आणि पाणी व्यवस्थापन देखील योग्य प्रमाणात करणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे लसूण घास लागवड करत असताना पिकाचं संरक्षण करणे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे ते किडीचा प्रादुर्भावावर आपल्याला योग्य असं व्यवस्थापन करून औषधांची वेळोवेळी फवारणी करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि लसूण घासाची लागवड करत झाल्यानंतर त्याची कापणी आपल्याला योग्य वेळी आणि योग्य दिवसांनी करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि योग्य वेळी आणि योग्य दिवसामध्ये जर याची कापणी केली तर आपल्याला उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर झालेली दिसून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे लसूण घास लागवड करत असताना काळजी घेणे महत्त्वाचं ठरतं. तर तुम्ही देखील लसूण घास लागवड करू इच्छित असाल तर ह्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघत राहा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर देखील करू शकता. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लाल अक्षरात सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं बटन तुम्हाला दिसेल. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीचं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.